शेतकऱ्यांच्या हिताचा राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. लोक बापाला विसरली पण 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले नाहीत. नाशिक रोड येथे सर्वपक्षीय शिवजन्मोत्सवाचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे उद्गार नाशिक रोड येथे शिवजन्मोत्सवानिमित्ताने हरिभक्त परायण कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने रामराव ढाके यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी ते म्हणाले की पूर्वी काळात राज्य साधू संतांचे मार्गदर्शन घेत असे. छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. जवान आणि किसान दोन प्रमुख घटक आहेत. जेवण करताना शेतकऱ्यांचे स्मरण करा आणि रात्री झोपताना जवानांचे स्मरण केले पाहिजे. ते आहेत म्हणून आपण आहोत. शेतकऱ्यांना कर्ज द्या, क्षमता नसेल तर कर वसूल करू नका अशी ताकीद दिली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान होते असे अनेक उदाहरण हरिभक्तपरायण रामराव ढाके यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर दिले. पाच लक्षण राजाचे विवाह शात बलिशात साधू विवाह, राजा तरुण असावा, राजा बलवान असावा, राजा धनवान असावा, राजा सत्ताधीश असावा आणि राजाजवळ दया असावी अशी राजाची पाच लक्षण आहे. नाही तर एखाद्याचं नावही असतं राजा, अरे कुठं चालला राजा, म्हटला भूक लागली शेतकऱ्याच्या खडावर चाललो हरभरे वेचायला. चने तोही म्हणे राजा मी, भूक लागल्यावर हरभरे वेचायला जातो नाव राजा सांगतो. म्हणून राजा नावाचा नाही लक्षणाने युक्त राजा. तर एक आता ही सगळी वारकरी सांप्रदायिक मंडळी बसलेली आहे, तुम्हाला एक पाठ आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र. शब्द पाठ आहे ना ज्ञान राजा. काही याच्यावरही शंका घेतात, काय सांगता तुम्ही? अहो आम्ही कॅसेट ऐकलं, मुंगी उडाली आकाशी, चरित्र वाचलं, केळगाव टुटुड गावला ते मधुकरी मागत होते, राजा म्हणतात. अरे राजाच्या लक्षणात बसतायत म्हणून. याप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कोठोळे, कार्याध्यक्ष राहुल बोराडे, उपाध्यक्ष निलेश कर्डिले, संतोष वाघचोरे, सरचिटणीस राजेश आढाव, खजिनदार राहुल निस्ताने, शिवाजी चुंभळे, प्रभाग सभापती जयश्री खरजुल, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे, व्हाईस चेअरमन श्रीराम गायकवाड, संचालक सुनील आडके, नगरसेवक विशाल संगमनेरे, राजेश फोकणे, बंटी भागवत, दर्शन सरोणे, किशोर जाचक, साहेबराव खरजुले, नितीन खरजुले, टिंकू खोले, योगेश भोर आदींसह नागरिक महिला हजर होत्या. न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, एस9 मीडिया, नाशिक.